असा गेट आहे. नमस्कार, जय शिवराय. मित्रांनो, द्वारका दर्शन करत असताना मला ह्या मंदिराबद्दल माहिती मिळाली आणि काय आम्ही सगळे निघालो हे मंदिर बघायला. सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरण्याची मजा काही औरच असते. एका भल्या मोठ्या कमानीसमोर आमची गाडी येऊन उभी राहिली आणि भव्य प्रवेशद्वार बघून मंदिराची कल्पना आम्हाला आलीच. आत जाताच भव्य असं रंगरंगोटी केलेलं सुबक नक्षीकाम मंदिर आपल्याला बघायला मिळतं. जरी हे मंदिर आधुनिक काळातील मंदिर असलं तरी कोरीव काम खरोखर उल्लेखनीय आहे. एकूणच वातावरण देखील अतिशय शांत आहे. या शांतमय मंदिरात सर्व प्रमुख हिंदू देवतांना समर्पित अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. मुख्य मूर्ती मात्र भगवान स्वामीनारायण यांची आहे, म्हणजे भगवान विष्णूचा अवतार. मंदिरासमोर एक उंच ध्वज आहे. परिसर सुंदर आणि स्वच्छ आहे. फरशीवर संगमरवरी इनेलचे काम मनमोहक आहे. आम्ही प्रदक्षिणा करत असताना भिंतीवर तपशीलवार आणि बारकाईने केलेले कोरीवकाम पाहून आम्ही थक्क झालो. या मंदिराला वेळात वेळ काढून बघणे आवश्यक आहे. सुंदर, मन प्रसन्न होईल असं वातावरण आणि सुरेख नक्षीकाम केलेलं असं हे मंदिर तुम्हाला द्वारकेपासून अगदी हाकेच्या अंतरावर बघायला मिळेल. तर कधी द्वारकेला जाणं झालं तर नक्की या मंदिराला भेट द्या. मन प्रसन्न आणि ताजंतवानं होईल. एक नवीन अनुभव घेऊन तुम्ही नक्कीच परताल, म्हणून या मंदिराला नक्की भेट द्या. मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आपल्या अभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत. पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय.